इतना दाहिनीचा तेने थांबतो या भागातील पहिले प्रकरण समरूपता याविषयी चर्चा करणार आहोत. तर समरूपता या प्रकरणामध्ये समरूपता म्हणजे काय त्यावर आपण पहिला घटक घेतलेला समरूप त्रिकोण. तर समरूप त्रिकोण म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण प्रथम दोन त्रिकोण काढले, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर. त्यांच्या मापासह आपण ते त्रिकोण काढलेले आहे. तर मित्रांनो, समरूप त्रिकोणामध्ये त्याच्या संगत बाजूंविषयी आपण चर्चा करू. त्रिकोण एबी, त्रिकोण एबीसी मध्ये एबी ची संगत बाजू पीक्यू. आता एबी आणि पीक्यू ची माप आपण एबी 6 आणि 3 म्हणजे 2/1. दुसरी बाजूचं दुसरी जी बाजू आहे बीसी, बीसी ची संगत बाजू क्यूआर. बीसी छेद क्यूआर बरोबर 4/2 म्हणजे 2/1. तिसरी संगत बाजू आहे एसी, एसी ची संगत बाजू पीआर. त्याची मापन केल्यानंतर आपण जर बघितलं तर या संगत बाजूचं जे गुणोत्तर आहे 2/1, 2/1, 2/1 याप्रमाणे दोघं जे त्रिकोण आहेत दोघं त्रिकोणांच्या संगत बाजू या प्रमाणात आलेले आहेत. आता मित्रांनो, आपण संगत कोनांबद्दल विचारतो. त्रिकोण एबीसी मधील कोन ए आणि त्रिकोण पीक्यूआर मधील कोन पी हे दोघं एकरूप आहेत. आपल्याला या ज्या खुणा आहेत या खुणा काय दर्शवतात की हे दोघं कोन एकरूप आहेत. त्याचबरोबर कोन बी आणि कोन क्यू हे पण एकरूप आहेत. कोन सी आणि कोन आर हे सुद्धा एकरूप आहेत. म्हणजे संगत कोन एकरूप आहे. मग जर दोघ त्रिकोणाचे संगत बाजू प्रमाणात असतील आणि त्यांचे संगत कोन जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. म्हणून त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण यांना आपण म्हणू शकतो. धन्यवाद.